पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ काय कमी होती म्हणून आता नाशिककरांच्या खिशावर टोलधाड पडण्याची भीती व्यक्त होतीये. नाशिकच्या शिंदे पिंपळगाव टोल नाक्यावरच्या प्रत्येक फेरीमागे 10 ते 15 रुपयांची वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 60 किलोमीटर अंतरावरचे टोलनाके बंद करण्याची घोषणा केली होती, पण हे टोलनाके बंद करताना त्याचा भार इतर टोलनाक्यांवर पडणार असं चित्र आता दिसते. त्यामुळे टोल मुक्तीऐवजी खिशावर टोलधाड पडणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.